आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. अमित शहांच्या शरद पवारांवरील टीकेच्या प्रश्नावर अजितदादांकडून नो कॉमेंट्स. पवारांच्या टीकेवरील प्रश्नावर अजितदादांनी बोलणं टाळलं. महाराष्ट्रात पवार ठाकरेंवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. मोदी सरकारनं पवारांना पद्मविभूषण देऊन सन्मान केलाय त्याचा शहांना विसर, सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर. तथ्य असल्याशिवाय अमित शहा बोलणार नाहीत, शहांनी पवारांवर केलेल्या आरोपांवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. बोलल्यानंतर त्याचं मी उत्तर देणं हे तितकं योग्य असं वाटत नाही. पवारसाहेबांबरोबर अनेक वर्ष काम केलंय, कसं पाहता या वक्ताला? म्हणजे अमित शहा जे बोलतात त्यात काहीतरी तथ्य असल्याशिवाय ते बोलणार नाही. तुमच्या तोंडी भ्रष्टाचारावर टीका शोभत नाही, सुषमा आंधारेंचं अमित शहांच्या टीकेला उत्तर. ज्यांच्यावर तडीपारीचा शिक्का मोर्तब झालेला आहे अशा तडीपार लोकांनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला शहाणपण सांगायची गरज नाही. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवीन मोहम्मद जिन्ना. ठाकरे मुस्लिमांच्या आणि मुस्लिम ठाकरेंच्या प्रेमात. शंकराचार्यांचे पाय धुतले तरी हिंदू ठाकरेंकडे येणार नाहीत, प्रकाश महाजन यांची उद्धव ठाकरेंवर टीका. तर त्यांना महाराष्ट्राचे नवीन मोहम्मद अली जिन्ना म्हणे उद्धव ठाकरेंना. मुस्लिम त्यांच्या ते मुस्लिमाच्या एवढे प्रेमात पडलेत की शंकराचार्यांना घरी आणून त्यांनी पाय धुतले पण हिंदू काही त्यांच्याकडे वळतील असं वाटत नाही. बंद पडलेल्या इंजिनच्या नेत्याबद्दल आम्ही बोलत नाही, प्रकाश महाजन यांच्या टीकेवर अंधारेंचं प्रत्युत्तर. वीस आमदार फोडलेत, फडणवीसांनी किती पैसे दिले? सच्चे असाल तर शहांनी पहिली चौकशी फडणवीसांची करावी. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे 20 आमदार आमच्याकडे आले, फडणवीसांच्या या वक्तव्यावर राऊतांचं प्रत्युत्तर. देवेंद्र फडणवीसना 20 आमदार फोडले, किती पैसे दिले देवेंद्र फडणवीसांनी? करा चौकशी, ईडी सीबीआय लावा देवेंद्र फडणवीसांच्या मागे. गृहमंत्री असून फडणवीसांची ठोकशाहीची भाषा. फडणवीसांनी राजीनामा द्यावा, ठोकशाही काय आहे हे महाराष्ट्र तुम्हाला दाखवेल. फडणवीसांच्या ठोकून काढाच्या वक्तव्यावर राऊत आक्रमक. विकास आघाडीच्या लोकांना ठोकून काढा म्हणजे काय? ही ठोकशाहीची भाषा तुम्ही करताय. गृहमंत्री राजीनामा द्या अमित शहानी आणि देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि भाषा करून दाखवावी. विरोधकांचा जाऊ द्या, तुम्ही ओबीसीतून आरक्षण देणार का ते सांगा, जरांगेंचा फडणवीसांना सवाल. मनोज जरांगेंच्या मागे शरद पवार, संपूर्ण षडयंत्र शरद पवारांनी रचलंय, भाजपा आमदार परिणय फुकेंचा आरोप. आजपासून लक्ष्मण हाकेंची ओबीसी आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रा, जालन्यातील अंबड गावातून यात्रेला सुरुवात. यंदाचं बजेट 5 वर्षाच्या कार्यकाळाची दिशा ठरवेल, जी गॅरंटी देत आलोय ती पूर्ण करणार, संसद भवनातून पंतप्रधान मोदींचं विधान. नितेश राणेंकडून फडणवीसांचा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख. नितेश राणेंकडून फडणवीसांना ट्विटद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा. लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधनानिमित्त 3000 रुपये देणार. फॉर्म उशिरा भरला तरी 2 महिन्याचे पैसे एकत्र खात्यात जमा होणार, तर चांगल्या योजनेवरूनही विरोधक टीका करतात, अजित पवारांचं वक्तव्य. राज्याकडून गरीब आणि मध्यमवर्गीय मुलींचं महाविद्यालयीन शिक्षण आता 100% मोफत. लाडकी बहीण योजनेपाठोपाठ अजित पवारांकडून मोफत शिक्षण योजनेची घोषणा. मध्यमवर्गीय घरातल्या मुलींना पुढचं शिक्षण देण्याच्या करता जी 50% रक्कम देत होतो, कालच्या अर्थसंकल्पापासून पुढचं शिक्षण कॉलेजच्या घ्यायला 100% रक्कम राज्य सरकार देणार आहे. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात जोरदार बॅनरबाजी, लाडका दादा आशयाचे झळकले बॅनर. नागपुरातील इमामवाडा, काचीपुरा, लक्ष्मीनगर चौक परिसरात झळकले बॅनर्स. मी काँग्रेसकडूनच उमेदवारी घेणार, उमेदवारी नाही मिळाली तर स्थानिक लोक निर्णय घेतील, हिरामण खोसकरांचं वक्तव्य. मनोरमा खेडकरीच्या पोलीस कोठडीत वाढ, न्यायालयाकडून मनोरमा खेडकरच्या कोठडीत 2 दिवसांची वाढ. ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या सुरेश कुटेसह 18 संचालकांविरोधात परभणीत गुन्हा दाखल, आमदार राहुल पाटलांनी केलं होतं आंदोलन. साईनगरीत गुरुपौर्णिमा उत्सवाचा आज 3रा दिवस, शिर्डीत साईबाबांची पाद्यपूजा आणि महारुद्राभिषेक पूजेचं आयोजन, साई दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी.
अहमदनगरच्या श्रीक्षेत्र देवगड येथे दत्त महाराजांच्या महाआरतीला भाविकांची मोठी गर्दी. 2 लाखांहून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरालगतच्या उमा नदीला पूर, पात्र सोडून पुराचं पाणी शेतात. नदी काठावरील शेतीचं मोठं नुकसान. गडचिरोली मेडीगट्टा लक्ष्मी धरणाच्या पाणी पातळीत वाढ. मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे सगळे 85 दरवाजे उघडले. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. गडचिरोली जिल्ह्यातील 220 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग 5 ठिकाणहून बंद. अनेक ठिकाणी प्रवासी अडकले. वर्ध्यात कारंजा ते माणिकवाडा मार्गावरील वाहतूक पूर्ववत. सावरडोह परिसरात पुलावरून पाणी आल्यानं वाहतूक खोळंबली होती. पाणी ओसरल्यानंतर 3 ते 4 तासानंतर वाहतूक पूर्ववत. यवतमाळच्या मोझर गावात शेती पिकाचं मोठं नुकसान. शेतांना तळ्याचं स्वरूप, सोयाबीन कपाशीची नासाडी. भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील पूरस्थितीची आमदार भांडेकरांकडून पाहणी. प्रशासनाचे अधिकारी, मदत कार्य करणारे पथक गावात तळ ठोकून. गोंदियाच्या खाडीपार मध्ये पेट्रोल मध्ये पाणी. नागरिकांच्या तक्रारीनंतर पेट्रोल चालकाकडून नागरिकांना पैसे परत. यवतमाळ जिल्ह्यातील बस सेवा पूर्ववत. अतिवृष्टीमुळे काल 28 मंडळातील बस सेवांवर परिणाम. पावसाच्या उघडीपनंतर आज बस सेवा सुरळीत. विरारच्या मनवेल पाडा जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पाणी साचलं. फुटभर पाण्यातून मार्ग काढताना चिमुकल्या विद्यार्थ्यांची तारांबळ. मुसळधार पावसामुळे नालासोपाऱ्यातील मुख्य रस्ते पाण्याखाली. तुळींज आचोळे रोड नगदी पाड्यासाठी सखल भागात पाणी साचलं. पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांची कसरत. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली. पंचगंगेचं पाणी पातळी 39 फुटांवर. जिल्ह्यातील 84 बंधारे पाण्याखाली. महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत अलमट्टी धरणातून 1.5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग. कृष्णा आणि पंचगंगा नदी इशारा पातळीवर. रायगडच्या नागोठणे येथील आंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ. मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ. रायगडमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात. रत्नागिरीतील काजळी नदीला रौद्ररूप. इशारा पातळीवरून वाहणाऱ्या काजळी नदीचं पाणी पात्राबाहेर. काजळी नदीची सध्याची पाणी पातळी 18 मीटरहून अधिक. गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई कोलकाता महामार्गाच्या उड्डाण पुलावर मोठं भगदाड. नव्या पुलावर भगदाड पडल्यानं कामावर सवाल उपस्थित. पुलावरून सध्या एकेरी वाहतूक सुरू. लोणावळ्यात प्रशासनाच्या नियमांना पर्यटकांकडून केराची टोपली. जेसीबीच्या बकेटमध्ये बसून हुल्लडबाज पर्यटकांचा धोकादायक प्रवास. भंडारा जिल्ह्यातील ओपारा गावाला पुराचा विळखा. वाहून जाणाऱ्या एकाला वाचवण्यात यश. नागपुरातील मानेवाडा भागात पाणी साचल्यानं नागरिक आक्रमक. सिमेंटचा रस्ता तोडत निकृष्ट कामाचा आरोप. परशुराम घाटातील सवत्सडा धबधब्याचं सौंदर्य. परशुराम घाटाच्या पायथ्याशी असलेला धबधबा प्रवाही. नांदेड हिंगोली महामार्ग पोलीस चौकीजवळ रस्त्याचं काम अपूर्ण असल्यानं ठिकठिकाणी खड्डे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं मार्ग काढताना वाहनधारकांची कसरत. नंदुरबारमध्ये विविध मागण्यांसाठी आदिवासी संघटनेचं गेल्या 25 दिवसांपासून आंदोलन. आज सुरत नागपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक कोंडी. कोकण रेल्वेची प्रतीक्षा यादी 8 मिनिटात 750 वर. गणेशोत्सवासाठी गाड्या हाऊसफुल झाल्याची माहिती. कालबाह्य डब्यातून रेल्वे प्रवाशांची सुटका. पुण्यातून सुटणाऱ्या 6 गाड्यांना LHB आधुनिक डबे जोडण्यात येणार. नोव्हेंबरपासून डबे जोडण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय. मुंबईतील कुलाबा ते सिप्झ मेट्रो 3 मार्गाचं काम वेगाने सुरू. गिरगाव आणि काळबादेवी भुयारी मेट्रो स्थानकाचं काम सुमारे 80% पूर्ण. संपूर्ण मेट्रो 3 मार्ग डिसेंबर 2024 पासून सुरू होण्याची शक्यता. धारावीतील प्रकल्प बाधितांसाठी मुलुंडमध्ये जमीन देण्यास विरोध. 28 जुलैला मुलुंडकरांचं इमारत प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आंदोलन. सिडकोच्या तळोजा आणि द्रोणागिरीमधील घरांची सोडत. 3322 नागरिकांना मुंबईत हक्काचं घर मिळालं.